आज आपण पाहू शकतो की आपलं सरकार आल्यानंतर सिंचनाकरता मोठ्या प्रमाणात निधी आपल्या विदर्भामध्ये आपण उपलब्ध करून दिला. इतक्या मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं चाललेली आहेत. 5000 कोटी, 7000 कोटी, अगदी 80000 कोटी रुपयापर्यंतच्या योजना या विदर्भामध्ये आता सुरू झालेल्या आहेत. पूर्वीच्या सरकारच्या काळामध्ये विदर्भात निधी देताना त्यांना असं वाटायचं की त्यांच्याच खिशातले पैसे चालले आहेत, त्यामुळे विदर्भात कधी एक पैसा ते देत नव्हते. पण तुमच्या आशीर्वादानं आमच्यासारखे विदर्भाचे सुपुत्र पदावर आले आणि आम्ही तो कलंक मिटवणं सुरू केलं आणि मोठ्या प्रमाणात रेकॉर्ड निधी हा विदर्भाला सिंचनाकरता दिला. आता एक एक योजना आपण पूर्ण करतोय. पण केवळ सिंचनाकरता निधी देऊन चालत नाही, सिंचन झाल्यानंतरही आपल्याला त्या ठिकाणी पंप चालवायचे आहे. अनेक ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी कृषी पंप लागतात आणि म्हणून आपल्या सरकारने निर्णय केला. काय निर्णय केला? आता शेतकऱ्यांना कृषी पंपाचं बिल येणार नाही, त्यांना वीज मोफत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला. आणि केवळ निवडणुकीची घोषणा म्हणून नाही, तर शेतकऱ्यांचे बिलाचे पैसे सरकारच्या वतीनं आम्ही भरले आणि तुमच्यापैकी अनेकांकडे आता पावती आलेली असेल. तुमचे किती बिल होतं, सरकारने किती भरलं आणि तुम्हाला किती भरायचं आहे? 0000. तुमच्यावर आता एकही पैसा त्या ठिकाणी नाही. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचं काम आपल्या सरकारने सुरू केलं.